मी प्रज्ञा करसवकर, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मेट्रो 20 मध्ये सर्वांचं स्वागत। शहरातल्या महत्त्वाच्या 20 बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्या भावाने आणि वहिनीने सकीना खानची हत्या केलेली आहे। घराच्या धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे करून संगमवाडी इथल्या नदीपात्रात फेकून दिले। त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली, मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर शेजारच्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यानंतर हत्येचा उलगडा झाला। यंदा 19 तारखेपासून गणपती उत्सव सुरू होईल, पण सार्वजनिक मंडळातील गणपती बाप्पाचे आगमन सोहळे सुरू झालेले आहेत। मुंबईत अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे उत्साहात आगमन झाले। गोरेगावमधील मोतीलाल नगर 1 चिंतामणीचं आगमन शनिवारी रात्री झालं। वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं आणि यावेळी तरुणाईसह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवाळीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर पुणे, नागपूर आणि पुणे दानापूर दिवाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। सप्टेंबर महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वायव्य भारत आणि आजूबाजूच्या प्रदेशात अतिवृष्टी होईल असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला। वायव्य भारतातील काही भाग वगळता दक्षिणेतील अनेक प्रदेश, बिहारचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशचा ईशान्येकडील प्रदेश व ईशान्य भारतातील बहुतांश प्रदेशात सप्टेंबर महिन्यात सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे। मात्र भारताच्या बहुतांश भागात या महिन्यात सामान्य पातळीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। हवामानातील अनुकूल घडामोडींमुळे यंदाच्या ऑगस्टमध्ये पुण्यामध्ये 10 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली। पावसाळी हंगामातच सलग 3 महिन्यात पुणे शहरात सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट पाऊस पडलेला आहे। ऑगस्ट महिन्यात शहरात 279 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। घाटमाथा जिल्हा आणि धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडल्याने धरणेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत। महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालय आणि दवाखान्यात आरोग्य सेवा आणखी सुलभतेने मिळण्यासाठी आता आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे आणि या प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल पद्धतीने वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणार आहे आणि या प्रणालीसाठी लवकरच प्रकल्प अभ्यास, हार्डवेअर आणि नेटवर्किंग सर्वेक्षण तसेच आराखडा तयार करण्यात येईल। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात आला। सोमेश्वर फाउंडेशन आणि क्रीडा जागृती संघटनेने हा कौतुक सोहळा आयोजित केला होता। तर राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुसाळे आणि त्याचे प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना गौरवचिन्ह आणि रोख रक्कम देऊन यावेळी गौरवण्यात आलाय। व्यावसायिक वापराच्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या दरात 1 सप्टेंबरपासून 39 रुपयांनी वाढ करण्यात आली। या वाढीनंतर मुंबईमध्ये 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1605 रुपयांवरून 1644 इतकी झालेली आहे। इंडियन ऑइल कंपनीने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या दरवाढीत घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आहे। याआधी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती। मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज रस्ता आणि नावाने ओळखला जाणारा मुंबई कोस्टल रोड बाबत महत्त्वाची बातमी समोर येते। वरळी ते नरीमन पॉइंट अंतर काही मिनिटात पार करणारा मुंबई कोस्टल रोड 2 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत कोस्टल रोड वाहतुकीसाठी अंशतः बंद राहणार असल्याची माहिती मिळते। मागील काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन चांगले झालेले आहे, त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश प्रकल्प पूर्णत्वाकडे गेले आहेत, तर काही प्रकल्प अर्ध्याच्या समोर भरलेले आहेत। त्याचबरोबर संपूर्ण प्रकल्पामध्ये समाधानकारक जलसाठा तयार झाल्याने मराठवाड्याच्या उद्योगाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे।
पावसाळ्यात गेल्या 3 महिन्यांपासून रेवस भाऊचा धक्का दरम्यान बोट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता ही बोट सेवा 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू झालेली आहे. तसंच उरण ते भाऊचा धक्का दरम्यान वाढवण्यात आलेल्या तिकीट दरात 15 रुपयांची कपात करण्यात आली. सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वेराउली जलाशय येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन लवकरच होत आहे. मात्र बाप्पाच्या आगमन मार्गावर 13 पूल धोकादायक असल्याने मिरवणूक काढताना काळजी घेण्याचं आवाहन पालिकेने केले आहे. आणि या आगमन सोहळ्यांना होणारी गर्दी पाहता आता मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना काळजी घेण्याचं आवाहन केले. मिरवणूक काढताना काळजी घ्या असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.